अमरनाथ सेवन न्यूजच्या फास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूयाच्या ठळक घडामोडी। केंद्र सरकार दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आडमुठे धोरण स्वीकारत असल्याने 8 डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे। तरी देशाचे केंद्रबिंदू असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अंमळनेर शहर आणि तालुका आणि मतदारसंघातील सर्व व्यापारी बांधव, खाजगी आस्थापना आणि तमाम जनतेने या बंदमध्ये सहभागी होऊन बंद यशस्वी करावा असे विनम्र आवाहन आमदार अनिलदादा पाटील यांनी केले आहे। पाहूया प्रत्यक्षात। अंमळनेरच्या व्यापाऱ्यांना, शेतकरी बंधूंना माझी एक नम्र विनंती आहे। केंद्र सरकारने घेतलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरचा आक्रोश शेतकऱ्यांमध्ये आपण रोज बघता। महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारच्या प्रत्येक आघाडीत असलेल्या समावेश असलेल्या प्रत्येक पक्षाने याला समर्थन या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहून दिलेलं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळत आहे। शेतकऱ्यांनी जे आता उद्या 8 तारखेला पूर्ण भारत बंदचं आवाहन केलेलं आहे, जो देशाचा पोषणदार आहे, जो आपल्या सगळ्यांचा अन्नदाता आहे, अशा शेतकऱ्याच्या मागे आता आपण सगळ्यांनी उभं राहणं अत्यंत आवश्यक असल्या कारणाने मी तुम्हाला एक नम्र विनंती करतो की उद्या आपण स्वयंस्फूर्तीने, कोणाचेही आग्रह कातर न समजता, आपण स्वयंस्फूर्तीने शेतकऱ्याच्या मागे उभं राहावं, आपला अन्नदात्याच्या मागे उभं राहावं आणि स्वयंस्फूर्तीने उद्याचा बंद हा कडकडीत पाडून केंद्र सरकारला जो कायदा केलेला आहे त्या कायद्याला कुठेतरी त्याने बदल केला पाहिजे या दृष्टिकोनातून समर्थन द्यावं ही विनंती। वळूया पुढील बातमीकडे। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला केंद्र सरकारकडून मिळत असलेल्या वागणुकीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंमळनेर शहरातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्त्यांनी धुळे रस्त्यावर प्रांत बंगल्याजवळ आज रास्ता रोको आंदोलन केले। राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भूषण बदाने, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख श्रीकांत पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश पाटील, सनी गायकवाड, श्रीनाथ पाटील, सुनील शिंपी आदी कार्यकर्त्यांनी यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत केंद्र शासनाचा निषेध केला। यावेळी इम्रान खाटी, गोविंदा बावीसकर, आलिम मुजावर, हर्षल जाधव, मयूर पाटील, अनिरुद्ध शिसोदे, मुन्ना पवार, शुभम बोरसे यासह अनेक कार्यकर्त्यांनी या रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला। वळूया पुढील बातमीकडे। देशाच्या पोशिंदा रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असताना त्याला समर्थन देण्यासाठी शहरातील राष्ट्रीय किसान मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांती सेनेसह विविध सामाजिक राजकीय संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात उद्या होत असलेल्या भारत बंदला जाहीर पाठिंबा दिला असून अंमळनेर शहर बंद करण्याच्या जाहीर आवाहनासाठी रस्त्यावर उतरणार आहे। शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याच्या आंदोलनात जनतेने मोठ्या संख्येने समर्थनासाठी बंदला पाठिंबा द्यावा असे आवाहनही करण्यात आलं आहे। वळूया पुढील बातमीकडे। अंमळनेर नगर परिषदेतर्फे आज नो व्हेकल डे या अभियानाची सुरुवात करण्यात आली। अर्बन बँकेसमोरील साने गुरुजींच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकल आणि पायी रॅलीला सुरुवात करण्यात आली। यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, मुख्याधिकारी डॉक्टर विद्या गायकवाड, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्यासह नगरसेवक आणि कर्मचारी यांनी या पायी रॅलीत सहभाग घेतला। इतकेच नव्हे तर इंधन बचत आणि पर्यावरण समृद्धीचा संदेश दिला। यापुढे दर सोमवारी नो व्हेकल डे साजरा केला जाणार आहे। वळूया पुढील बातमीकडे। रविवारी रात्री 1:30 सुमारास टाकरखेड्या रस्त्यावरील चांदीकुरे रेल्वे गेटजवळ असणाऱ्या सतीमातीच्या मंदिराची दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी त्यातील पैसे लांबवले आहेत। पोलीस पाटील भरत पाटील आणि ग्रामस्थ त्याचवेळी त्या ठिकाणी आले असता चोरट्यांना त्यांची चाहूल लागल्याने त्यांनी पळ काढल्याचे भरत पाटील यांनी सांगितले। याआधी देखील सतीमातीच्या मंदिराची दानपेटी फोडण्यात आली होती। पाहूया पुढील बातमी। अंमळनेर बसस्थानकावरून महिलेचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना आज घडली आहे। 7 तारखेला म्हणजे आज मोठ्या प्रमाणावर लग्नतिथी आणि सोमवारचा बाजार असल्याने बसस्थानकावर प्रचंड गर्दी होती। या गर्दीचा फायदा घेत 3:20 धुळे यावल या बसमध्ये चढणाऱ्या व फैजपूर जाणाऱ्या सुनीता माधव भोई यांचे 5 ग्रॅम वजनाचे 25,000 रुपयाचे मंगळसूत्र 14 ते 15 वर्षाच्या मुलीने धक्का मारून लंपास केल्याची घटना घडली आहे। विशेष म्हणजे बसस्थानकाच्या CCTV फुटेजमध्ये एक संशयित मुलगी आढळून आली आहे। या मुलीसोबत आणखी 2 मुली आहेत।
दरम्यान मंगळसूत्र लंपास केलेल्या सुनीता भोई यांचे बंधू डॉक्टर उमेश सोनवणे हे बसस्थानकावर असलेल्या पोलीस चौकीवर गेले असता त्या ठिकाणी कोणताही कर्मचारी आढळून आला नाही असे सोनवणे यांनी सांगितले. वडव्यापुढील बातमीकडे. अमनेर शहरात मुस्लिम यूथ सेवा फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली हुसैनी सेनेची स्थापना करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षपदी कसाली मोहल्ल्यातील युवक रिजवान मनियार तर शहराध्यक्षपदी दर्गा अली मोहल्ल्यातील नुरुद्दीन शेख यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष साजिद हशमत यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जहीर अन्सारी यांच्या मार्गदर्शनाने व जळगाव जिल्हाध्यक्ष फिरोज अहमद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली आहे. यावेळी मुस्लिम यूथ सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष रियाज शेख, गुलाम नबी पठाण, अख्तर अली, इकबाल कुरेशी यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अमनेर शहर आणि तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा अमनेर 7 न्यूज आणि आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.